विद्यार्थी मित्रांनो, मी घुगे महेश एकनाथ सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय निमोण येथे विज्ञान विषयाचे अध्यापन करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यामधील जैवतंत्रज्ञान या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जैवतंत्रज्ञान म्हणजे काय। मग आपण जैवतंत्रज्ञान म्हणजे काय याची आपण काय करूया, व्याख्या बघूया। तर जैवतंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय, तर बघा, मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात। तसेच मानवाच्या फायद्यानुसार आधुनिक काळात केलेले बदल ही याला देखील आपण काय म्हणू शकतो, जैवतंत्रज्ञान असे म्हणू शकतो। आता जैवतंत्रज्ञानामध्ये मित्रांनो, जैवतंत्रज्ञानामध्ये औषधशास्त्र आणि कृषीशास्त्रामध्ये फार मोठी जैवतंत्रज्ञानाने काय केलेली आहे, प्रगती केलेली आहे। तर आपण बघितलं तर जैवतंत्रज्ञान पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र, जनुकीय अभियांत्रिकी या विविध शाखांचा जैवतंत्रज्ञानामध्ये काय होतो, विज्ञानाच्या शाखांचा जैवतंत्रज्ञानामध्ये समावेश होतो। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण जैवतंत्रज्ञान जर बघितलं, उदाहरण द्यायचं ठरलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण शेतकरी शेती करत असताना बैल आणि नांगराच्या सहाय्याने शेती करत असायचे। आता जर तुम्ही बघितलं त्या गोष्टी काय झालेल्या आहेत, सगळ्या सुलभ झालेल्या आहेत। आता सगळे ट्रॅक्टर्स आले, वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आले, या सगळ्या यंत्रांद्वारे काय करणं, शेती करणं काय झालं, सुलभ होऊ लागलं। या सगळ्या गोष्टी जैवतंत्रज्ञानामुळेच शक्य झालेल्या आहेत। आपण जर पुढे बघितलं जैवतंत्रज्ञानामध्ये महत्त्वाच्या काही बाबींचा समावेश होतो, त्यामध्ये जैवतंत्रज्ञानामध्ये काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश, त्यामध्ये पहिली जर आपण बघितली सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे, मग काही उपद्रवी सूक्ष्मजीव आहे त्यांचा विविध क्षमतांचा वापर करून काय झालं, दुधापासून दही करण्याची प्रक्रिया पूर्ण होते, दुधापासून दही बनलं जातं आणि मळीपासून मद्यनिर्मिती तयार केली जाते। या ज्या गोष्टी होत्या, आधी दुधाचं स्टोरेज किंवा आधीच्या ज्या पूर्वीच्या काळात एवढं दुधाचं स्टोरेज होऊन त्याच्यावर प्रक्रिया करणं शक्य होत नव्हतं, आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं दुधापासून आपल्याला विविध पदार्थांची काय होऊ लागली, निर्मिती होऊ लागली, त्यामध्ये दही असेल, पनीर असेल, चीज, बटर इत्यादी वस्तू दुधापासून काय झाल्या, तयार झाल्या। या सर्व गोष्टींचं पूर्तता जैवतंत्रज्ञानामध्ये चांगल्या प्रकारे पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताच्या काळात झालेली आपल्याला दिसून येते। दुसरा पॉईंट जर बघितला पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे, पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून यामध्ये काय झालं, विविध प्रकारच्या लसी निर्माण झाल्या। आधीच्या काळात पूर्वीच्या काळामध्ये साथीचे रोग येत असेल, मोठे मोठे रोग यायचे, त्यामध्ये काय व्हायचे, अनेक लोक मरण पावायचे, कारण त्यांना विविध लसीच्या निर्मिती होत नव्हते। त्यामध्ये आता जर तुम्ही बघितलं, आता पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून नवीन आपल्याला लसीकरण उपलब्ध झालं। आता तर चालू उदाहरण द्यायचं ठरलं तर कोविड-19 लस देखील आता आपल्यामध्ये काय झाली, उपलब्ध झाली। तर पुढे बघा, DNA व प्रथिने यांसारख्या जैवरेणूचा मानवी फायद्यासाठी उपयोग करून घेणे, DNA प्रथिनांचा यासारख्या जैवरेणूचा मानवी फायद्यासाठी काय झाला, उपयोग झाला। तसेच गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग झाला, गैरजनुकीय जे जैवतंत्रज्ञानामध्ये सर्व पेशी किंवा ऊतींचा उपयोग करून संकरित बियाणांची काय झाली, निर्मिती झाली। आता काय झालं, पूर्वीच्या काळी संकरित बियाणं किंवा एकच शेतकरी काय करायचे, बिया स्टोरेज करून ठेवायचे, साठवून ठेवायचे आणि पुढच्या वर्षी तेच उत्पन्न घ्यायचे, पण त्यामध्ये काय उत्पन्नाचं प्रमाण कसं होत होतं, कमी होत होतं। आता या जैवतंत्रज्ञानाच्या काळामध्ये संकरित बियाणांची, विविध बियाणांची काय झाली, निर्मिती झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जैवतंत्रज्ञान म्हणजे काय त्याची व्याख्या, जैवतंत्रज्ञानाच्या बाबी आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जैवतंत्रज्ञानाचे आता काय बघूया, फायदे बघूया। तर जैवतंत्रज्ञानाचे फायदे जर बघितले तर खूप फायदे आहे। पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी सहज शक्य होत नव्हत्या त्या जैवतंत्रज्ञानामुळे सहज शक्य होऊ लागलेल्या आहे। मग त्यामध्ये आपण उदाहरण द्यायचं ठरलं तर पृथ्वीवरील शेतजमिनीला प्रति हेक्टरी उत्पन्न मिळणे काय झालं, जास्त प्रमाणात उत्पन्न मिळू लागलं। पूर्वीच्या काळी हे उत्पन्न जास्त प्रमाणात मिळत नव्हतं, म्हणजे कमी
क्षेत्रामध्ये देखील आता शेतकरी काय करू लागला, सुलभ प्रकारची शेती करू लागला, फळबागा पीक इत्यादी उत्पादन शेतकरी काय करू लागला, जास्त प्रमाणात घेऊ लागला। त्यामध्ये जर पहिला पॉइंट बघितला, लवकर फळधारणा होणाऱ्या जातींची निर्मिती, मग जैवतंत्रज्ञानामध्ये काय प्रगती झाली किंवा काय आधुनिक काळात जे बदल झाले त्यामध्ये, आता तुम्ही जर नारळाचं झाड बघितलं, आधीच्या पूर्वीच्या काळात आपलं आपण जे काही आत्ता पण आपल्याला बघायला भेटतात, काही जे नारळाचे झाड काय होतात, उंच जातात, खूप उंच जातात, पण त्यांना फळ निर्मिती फळ लवकर लागत नाही। जैवतंत्रज्ञानाच्या मतीने व मदतीने यांमध्ये फळ निर्मिती कशी होईल, म्हणजे लवकर फळधारणा होणाऱ्या जातींची काय झाली, निर्मिती झाली। म्हणजे आता जर तुम्ही बघितलं, 6-7 फुटाच्या किंवा 10 फुटापर्यंत गेलं तरी नारळाला काय येतात, जास्त प्रमाणात फळं येतात। याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। कमी जातीच्या बुटक्या जातीच्या प्रजाती यामध्ये निर्माण होऊन नारळाला काय झालं, लवकर फळ येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली। नंतर बघा, लवकर फळधारणा होणाऱ्या जातींची निर्मिती, त्यामध्ये आपण जर बघितलं जैवतंत्रज्ञानामुळे द्राक्षे असतील, दुसऱ्याही फळबागा असतील, त्यांना काय होऊ लागलं, लवकर फळधारणा होणाऱ्या जातींची काय झाली, निर्मिती झाली। त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा उत्पन्नात म्हणजे पैशामध्ये देखील काय झाला, वाढ झाली व त्याचा त्याला त्यामध्ये वापर झाला। नंतर बघा, रोगप्रतिकारक वाहनांची निर्मिती, यामध्ये काय झालं, जे रोगप्रतिकारक वाहन होते त्यांच्यामध्ये निर्मिती होऊन झाल्यामुळे वर्षाकाठी देखील त्याचं उत्पादन घेणं काय झालं, शक्य झालं। पुढे जर बघितलं, जैवतंत्रज्ञानाचे फायदे, बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस, या गोष्टींचा जर विचार केला, बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण आणि जमिनीचा कस, अशा बदलत्या पर्यावरणातही भाग धरणाऱ्या तग धरणाऱ्या वाहनांची काय झाली, निर्मिती आज सहजरित्या शक्य झाली। मग जैवतंत्रज्ञानाचे असे विविध प्रकारचे फायदे झाले, त्यामध्ये आपण बघितलं जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, जैवतंत्रज्ञानाच्या बाबी आणि जैवतंत्रज्ञानामध्ये झालेले फायदे। थँक्यू।